हे दृश्य आहे मुंबईतलं मुंबईच्या दादरमधलं दादरच्या या भाजी मार्केटमध्ये आजही गर्दी पाहायला मिळाली राज्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू असतानाही दादरच्या भाजी मार्केटमध्ये आज हे चित्र पाहायला मिळालं भाजी मार्केटमध्ये झालेल्या या गर्दीमुळे आधीच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला तर दुसरीकडे काही लोक हे चेहऱ्यावरचा मास्क खाली करून फिरताना पाहायला मिळाले आधीच महाराष्ट्रासोबत मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने आरो वाढतोय आरोग्य यंत्रणेवरती ताण आहे त्यामुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन मिळणंही कठीण होऊन आहे अशा दादरच्या भाजी मार्केटमध्ये दिसणारी ही गर्दी चिंता वाढवणारी आहे काल दिवसभरात राज्यात अडुसष्ट हजार सहाशे एकतीस नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे तर पाचशे रिपीट तर पाचशे तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे एकट्या मुंबईत काल दिवसभरात आठ हजार चारशे एकोणऐंशी रुग्ण सापडलेत अशाच जर कलम एकशे चव्वेचाळीस लागू झाल्यानंतरही अशा प्रकारची गर्दी भाजी बाजारात पाहायला मिळाली तर कठोर निर्बंधांनंतरही रुग्णसंख्या कमी होण्याची अपेक्षा कशी करायची हा प्रश्न बाकी उरतोच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आमचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद